या वर्षीची मेडिकल ॲडमिशन प्रोसेस ॲज फार ॲज ऑल इंडिया कोटा अँड डीम कॉलेजेस आर कन्सर्न ती कशी होणार आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. ही वेबसाईट आहे www.neet.nti.nic.in. पण ह्या वेबसाईटवरून ॲडमिशन्स होणार नाहीत. ही वेबसाईट आता तुमची नीटची जी परीक्षा झाली त्या परीक्षेच्या रिझल्टपर्यंत फक्त ही वेबसाईट उपयोगाची, नंतर नाही. थोडक्यात रिझल्ट बघितला की ही वेबसाईट विसरून जायची. दोन प्रकारचे ॲडमिशन प्रोसेस आपल्याला करायला लागतात. पहिली 15% ऑल इंडिया कोटा की ज्या की जी भारतातल्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 15% जागा ह्या ऑल इंडिया कोट्यातनं रिझल्ट असतात. म्हणजे भारतातला कोणताही मुलगा त्या कोणत्याही गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ह्या 15% कोट्यात जाऊ शकतो. त्याशिवाय एम्सची कॉलेजेस आहेत, डीम युनिव्हर्सिटीची कॉलेज आहेत, जिपमर, अशा सगळ्यासाठी एक प्रोसेस असते. फॉर्म एकच भरायला लागतो या सगळ्यांसाठी. आणि दुसरी महाराष्ट्रामधली जी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठीची प्रोसेस. पण आज आत्ता ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ऑल इंडिया कोटा आणि डीमच्या प्रोसेसबद्दल बोलणार आहोत. ॲडमिशन या ऑल इंडिया कोटा आणि डीमसाठी ही वेबसाईट तुम्हाला रेफर करायची आहे, mcc.nic.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस ही होणार आहे. ती कशी होणार आहे, त्यासाठी तुम्ही काय काय करायचं, सगळे डिटेल्स मी तुम्हाला शेअर करणार आहे. संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस आहे, कुठेही फिजिकली तुम्हाला जायचं नाही. काउन्सिलिंग होणार नाही, 1-to-1 म्हणजे टेबलावरती समोर बसून कुणीतरी आपल्याला काउन्सिलिंग करतंय असा फॉर्म भरा सांगतंय असं काही होणार नाही. पूर्ण ऑनलाईन प्रोसेस आहे. सगळी रिझर्वेशन्स नसतात, काही ठराविक रिझर्वेशन्स ही फक्त असतात. त्याच्यामध्ये OBC आहे, ST आहे, अशी काही रिझर्वेशन्स आहेत. पण ही फक्त ऑल इंडिया कोट्याला, बरं का. डीमसाठी रिझर्वेशन्स अजिबात नाहीत. डीममधल्या सगळ्या जागा या ओपन कॅटेगरी ओपनमध्ये अवेलेबल आहेत असं समजून फिलअप केल्या जातात. इलिजिबिलिटी, जे कोणती मुलं इलिजिबल आहेत, MBBS, BDS, BMS याच्यासाठी तुम्हाला तुमच्या 12th स्टँडर्डला 50% मार्क्स पाहिजे PCB, आणि कोणतंही रिझर्वेशन असेल तर त्यांना 40% मार्क्स असले पाहिजे आहेत. हे 12th बरं का. आणि JEEला मात्र प्रत्येक वर्षी जे डिक्लेअर होतील ते आता 2022 50% काय येईल हे माहीत नाही, पण तो बराच जास्त येणार आहे. कारण एक्झाम पण जास्त मार्कांची झाली आहे. पण लास्ट 2 इयर्सला ओपन कॅटेगरीसाठी 147 आणि 138 एवढा पर्सेंटाईलचा कट ऑफ हा होता. टोटल MBBSच्या सीट्स संपूर्ण भारतामध्ये 91,927 और से 92,000 एवढ्या सीट संपूर्ण भारतामध्ये आहेत. त्यातल्या 15% कोट्यासाठी ज्या सीट्स आहेत सगळ्या स्टेट्समध्ये, बरं का, म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही, सगळ्या स्टेट्समधल्या 15% कोट्याच्या सीट्स ह्या अप्रॉक्सिमेटली 5,600+ एवढ्या येतात. त्यातल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधली जी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये MBBSच्या 698-700 सीट्स आहेत आणि BDSच्या फक्त 50 सीट्स आहेत. ऑल इंडिया कोट्यासाठी डोमिसाईल लागत नाही, बरं का. कारण ऑल इंडिया कोट्यातनं कोणताही मुलगा कोणत्याही गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये संपूर्ण भारतातला ॲडमिशन घेऊ शकतो, त्यामुळं त्याला डोमिसाईलची काही गरज नाही. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्हाला समजा तुमचं OBCचं रिझर्वेशन असेल, SC ST वगैरे हे रिझर्वेशन असेल, हे जर का तुम्हाला क्लेम करायचं असेल ऑल इंडिया कोट्यातून तर ते तुम्ही तुमच्या नीटच्या फॉर्ममध्ये भरलेलं असलं पाहिजे. या नीटच्या फॉर्ममध्ये जर का तुम्ही ते रिझर्वेशन सिलेक्ट केलेलं नसेल, मेन्शन केलेलं नसेल, तर तुम्हाला ऑल इंडिया कोट्यातनं त्या कॅटेगरीतनं त्या रिझर्वेशनमधून सीट मिळू शकणार नाही. डीममधला जो 15% मॅनेजमेंट कोटा असतो, म्हणजे आपल्याला वाटतं की फक्त पैसे भरल्यानंतर डीम युनिव्हर्सिटीमध्ये मॅनेजमेंट कोट्यातनं ॲडमिशन मिळते, पण असं होत नाही. नो डाऊट पैसे जास्त लागतात कारण त्याला हायर फीज असते, पण मेरिट पण लागतं. म्हणजे जास्त मार्कवाला मुलगा जर असेल आणि त्याच्याकडे पैसे असतील तर त्याला ती सीट मिळते. पण कमी मार्कवाला मुलगा आहे पण पैसे आहेत पण त्याला ती सीट मिळण्याचे चान्सेस नाहीत. का? कारण तिथंसुद्धा मेरिट हे बघितलं जातं.
त्या सीट्ससुद्धा ऑनलाईनमधूनच फिलअप केल्या जातात. म्हणून तर MBBSच्या फीस गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 92,000 प्लस मे बी 1,20,000 पण जातात. प्रायव्हेटच्या फीज आहेत त्या अप टू 16 लॅक्सपर्यंत आणि डीमच्या फीज आहेत त्या मॅक्सिमम 25 लॅक्सपर्यंत भारतातल्या सगळ्या डीम कॉलेजेसमधनं जातात. हा म्हणजे सगळ्याच कॉलेजेसच्या फीज 25 लॅक्स असतात असं काही नाही, पण 12 लाखापासून साधारणपणे वेगळ्या कॉलेजेसच्या फीज ह्या स्टार्ट होतात. NRI किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा की ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो, तर त्या तिथं जर का तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही जेव्हा सुरुवातीला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तर त्याच वेळेला तुम्हाला त्या सीट्स त्या ऑनलाईन फॉर्ममध्येच तुम्हाला की आम्हाला NRI किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्यातनं सीट पाहिजे आहे तर तो ऑप्शन सिलेक्ट करायला लागतो. कारण त्यावेळेला जर का तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट केलेला नसेल तर तुम्हाला नंतर तो प्रेफरन्स म्हणून देता येत नाही. आता ऑल इंडिया कोट्यासाठी स्टेप्स काय काय आहेत? पहिलं रजिस्ट्रेशन, नंतर फीज भरायची, ऑनलाईन पेमेंट करायची म्हणजे प्रोसेसिंग फी जी काय असेल ती, ऑप्शन फॉर्म भरायचा आणि अलॉटमेंट होते. म्हटलं तर प्रोसेस अगदी सिम्पल आहे, पण त्यातली प्रत्येक स्टेप आता डिटेलमध्ये काय काय असेल ती आपण बघू. रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला फारशी इन्फॉर्मेशन फिलअप करायला लागत नाही, कारण तुम्ही तुमच्या नीटच्या फॉर्ममध्ये नीटचा एक्झाम फॉर्म भरताना जी इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप केलेली आहे ती सगळी इन्फॉर्मेशन तिथं, फक्त तुम्ही तुमचा रोल नंबर टाकला, ॲप्लिकेशन नंबर टाकला की ती सगळी इन्फॉर्मेशन ॲटोमॅटिकली येते. आणि मग त्या इन्फॉर्मेशनवरून तुम्हाला त्या इन्फॉर्मेशनमध्ये जर काही चेंजेस करायचे असेल तर ते चेंजेस तुम्ही करू शकता. ॲडिशनल काही इन्फॉर्मेशन मागितलेले असेल, 12 मार्क्स असतील ते तुम्हाला टाकायचे असतील तर ते तुम्ही टाकू शकता. ते टाकायला लागतातच राहतात, म्हणजे ॲडिशनल फार कमी इन्फॉर्मेशन फिलअप करायला लागते, कारण नीटच्या एक्झाम फॉर्ममध्ये तुम्ही भरपूर इन्फॉर्मेशनही फिलअप केलेली आहे. जे ते झालं की तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होतं. पण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला फीज भरायला लागते. जर तुम्ही ऑल इंडिया कोट्याला इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला 1,000 ही प्रोसेसिंग फी, ही नॉन रिफंडेबल आहे, ती पे करायला लागते. आणि डीमसाठी जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला 5,000 फी ही पे करायला लागते. आणि दोन्हीमध्ये इंटरेस्टेड असाल तर 5+1 एवढी फी तुम्हाला पे करायला लागणार आहे. आणि ही नॉन रिफंडेबल आहे, कारण ही प्रोसेसिंग फी आहे. आणि त्याशिवाय तुम्हाला ॲडिशनल रिफंडेबल डिपॉझिट म्हणू आपण त्याला, ती अमाऊंट पण पे करायला लागते. जर का तुम्ही ऑल इंडिया कोट्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर 10,000 आणि डीमसाठी 2 लॅक्स रुपीज. हे डिपॉझिट का घेतलं तर त्याचं कारण आहे की खूप मुलं ह्या प्रोसेसमध्ये फक्त खेळत बसतात. पहिल्या राऊंडला ॲडमिशन घेतली, मिळाली नाही मिळाली त्याचा काही विचार नाही. सेकंड राऊंडला ॲडमिशन मिळाली नाही मिळाली त्याचे नियम आहेत. प्रत्येक राऊंडला तुम्ही काय करायला पाहिजे आहे, तुम्ही फ्री एक्झिट कधी घेऊ शकता, कंपल्सरी ॲडमिशन तुम्हाला कधी घ्यायला लागते, हे सगळे रूल्स आहेत. ते रूल्स जर तुम्ही फॉलो केले मग भले तुम्हाला ॲडमिशन मिळो किंवा न मिळो, पण रूल्स जर तुम्ही फॉलो केलेले असतील तर तुम्हाला हे डिपॉझिट, हे सगळी प्रोसेस संपल्यानंतर रिफंड मिळतं. पण जर तुम्ही रूल्स फॉलो केले नाही, स्वतःच्या मनाप्रमाणे काही करत बसला तर मात्र हे ही अमाऊंट तुमची फॉरफिट केली जाते. म्हणून हे रिफंडेबल डिपॉझिट ठेवलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण रजिस्ट्रेशन करणार, त्यानंतर फीस पे केली, फीस पे केल्यानंतर ऑप्शन फॉर्म, प्रेफरन्स फॉर्म किंवा चॉईसेस हे फिलअप करायचे. चॉईसेसमध्ये सगळी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणजे संपूर्ण भारतातली गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यामध्ये येऊ शकतात, किंवा डीमची जी कॉलेजेस आहेत ती पण त्याच्यामध्ये एकाच फॉर्ममध्ये येतील. MC कॉलेजेस पण एकाच फॉर्ममध्ये येतील. जिपमर असेल ते पण त्याच फॉर्ममध्ये. थोडक्यात तुम्ही कितीही ऑप्शन्स, तुम्ही हे सगळं कॉम्बिनेशन कन्सिडर करून, म्हणजे मे बी आधी मी एम्सचे ऑप्शन्स दिले, त्यानंतर मग गव्हर्नमेंटचे ऑप्शन दिले, त्याखाली मी डीमचे ऑप्शन दिले, असं आपण करू शकतो. फक्त डीमच्या कॉलेजचे ऑप्शन सिलेक्ट करण्यापूर्वी तुम्ही त्या डीमच्या कॉलेजेसची फीस किती आहे हे मात्र तुम्ही नीट बघून घ्या. कारण खूप वेळा असं होतं की फीजबद्दल माहिती नाही घेतली आणि आपण बिंदास एखादं डीमचं कॉलेज टाकून दिलं आणि ते मिळालं तर ॲडमिशन कंपल्सरी घ्यायला लागते. पण ते रिफंडेबल डिपॉझिट जे आपण भरलेले आहे त्याद्वारेच फॉरफिट होणार. आणि नंतर आपल्याला कळतं की अरे एवढी फी आहे, मग आपली एवढी फी भरायची कॅपॅसिटी नाही आहे, म्हणून असं नाही करायचं. आधी सगळ्या फीजबद्दलची इन्फॉर्मेशन ही प्रॉपर कलेक्ट करा. तुम्ही किती ऑप्शन भरू शकता, म्हणजे मे बी गव्हर्नमेंटचे समजा मी 200 कॉलेजेसचे ऑप्शन दिले, एम्सचे मी 20 ऑप्शन्स दिले, टीमचे मी अप्रॉक्सिमेटली 50 कॉलेजेसचे सगळे ऑप्शन्स दिले, चालतात, काही प्रॉब्लेम नाही.
ते तुमचे 200, 300, 400, 500 किती ऑप्शन झाले तरी चालतात. कारण त्याच्यामध्ये परत एम बी बी एसचे कॉलेजेस आहेत आणि बी डी एसचे कॉलेजेस आहेत, या सगळ्यांचे ऑप्शन्स आपण एकत्र, म्हणजे आधी मी एम बी बी एसचे कॉलेजेसचे ऑप्शन दिले, त्याखाली मी बी डी एसचे ऑप्शन दिले, असं आपण करू शकतो. म्हणजे रजिस्ट्रेशन केलं, फीस पे केल्या, ऑप्शन फॉर्म भरला, त्यानंतर पहिल्या राऊंडची अलॉटमेंट ही आपल्याला मिळते. जर आपल्याला कोणतं कॉलेज अलॉट झालं तर आपल्याला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायला लागते. आणि पहिल्या राऊंडलाच आपल्याला जे कॉलेज मिळेल त्या राऊंडला, त्या कॉलेजला जरी आपण ॲडमिशन घेतली तरी सेकंड राऊंडला आपण एलिजिबल असतो बरं का, म्हणजे आपण बेटरमेंट सेकंड राऊंडला घेऊ शकतो. म्हणजे सपोज मी आपण 100 ऑप्शन्स फिलअप केले पहिल्या राऊंडला, आपल्याला कॉलेज नंबर 60 मिळाले, 60, मग सेकंड राऊंडला आपण परत गेलो बेटरमेंटला आणि फक्त पहिले 60 ऑप्शन्स टाकले तर त्यातलं कॉलेज नंबर 40 मिळालं, तर ते कॉलेज आपण कंटिन्यू करू शकतो. म्हणजे कोणतं कॉलेज नंबर 40, म्हणजे बेटरमेंटसाठी आपण सेकंड राऊंडला जाऊ शकतो. फक्त सेकंड राऊंडला आपल्याला जेव्हा जातो तेव्हा ज्यांनी रजिस्ट्रेशन फर्स्ट राऊंडला केलेलं आहे त्यांना परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, पण ज्यांनी फर्स्ट राऊंडच्या आधी रजिस्ट्रेशन केलेलं नाही ते स्टुडंट्स सेकंड राऊंडसाठी परत नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतात. नव्याने प्रोसेसिंग फी पे करायची, डिपॉझिट पे करायचं, ते केल्यानंतर चॉईसेस म्हणजे ऑप्शन फॉर्म हा सेकंड राऊंडसाठी फिलअप करायचा. जर तुम्ही पहिल्या राऊंडला तुम्हाला काहीतरी कॉलेज मिळालेलं आहे आणि सेकंड राऊंडला जायचं असेल तर आपल्याला बेटरमेंटसाठी जायचं आहे म्हणून तुम्हाला तुमचा विलिंगनेस दाखवायला लागतो की येस मला अपग्रेडेशनसाठी किंवा बेटरमेंटसाठी सेकंड राऊंडला जायचं आहे बरं का, असं तुम्हाला तिथं मेन्शन, हे सगळं ऑनलाईनच होतं, म्हणजे सगळं तुम्हाला मेन्शन करायला लागतं तरच तुम्ही सेकंड राऊंडला जाता आणि सेकंड राऊंडचे ऑप्शन फॉर्म परत भरू शकता. सेकंड राऊंडला बेटरमेंट पॉसिबल आहे. आत्ता मी दिलेल्या एक्झाम्पलप्रमाणे सपोज मी 100 ऑप्शन्स फिलअप केले त्यातलं मला कॉलेज नंबर 60 मिळालं, मग सेकंड राऊंडला मला मे बी मी सेम ऑप्शन्स कंटिन्यू केले असतील तर मला कॉलेज नंबर 40 मिळेल. मग माझं पहिल्या राऊंडचं कॉलेज मिळालेलं ते गेलं, म्हणजे असं होत नाही की आता मला कॉलेज नंबर 60 पण आणि 40 पण आहे त्यातलं कोणतं घ्यायचं आहे मला ठरवायचं आहे, असं होत नाही. म्हणजे बेटरमेंटमध्ये जे मला कॉलेज नंबर 40 मिळाले ते मला कंपल्सरी घ्यायला लागतं. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही की मला नको ते 60-वालंच चांगलं होतं ते मला द्या, असं आपण करू शकत नाही. तेव्हा बेटरमेंट घेणं हे कंपल्सरी आहे. पण जर समजा सेकंड राऊंडला तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नाही, पहिल्या राऊंडला आपल्याला कॉलेज नंबर 60 मिळालेलं होतं, जर सेकंड राऊंडला काहीच कॉलेज मिळालं नाही तर सेकंड राऊंडला आपलं कॉलेज नंबर 40 जे पहिल्या राऊंडचं मिळालं ते कंटिन्यू होतं बरं का, ते तो क्लेम आपला जात नाही. म्हणजे राऊंड टूचे आपण ऑप्शन फॉर्म भरले त्याच्यातनं आपल्याला काहीतरी कॉलेज अलॉट झालं त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन ही घेऊन टाकायची. नॉर्मली 15% ऑल इंडिया कोटाला 2 राऊंड होतात, एक मॉपअप राऊंड होतो आणि एक स्ट्रे वेकन्सी राऊंड. म्हणजे स्ट्रे वेकन्सी राऊंडला जे आधीच्या ज्या मुलांनी ॲडमिशन घेतलेली आहे सेकंड पहिल्या 2 राऊंडला किंवा मॉपअप राऊंडला ती मुलं पार्टिसिपेट करत नाही, ज्यांना कुठं काहीच मिळालेलं नाही आहे ती मुलं स्ट्रे वेकन्सी राऊंडला पार्टिसिपेट करतात. डीम युनिव्हर्सिटीला 2 राऊंड रेग्युलर, हे सगळे ऑल इंडिया कोट्याच्या राऊंडबरोबरचे 2 राऊंड, मॉपअप राऊंड पण त्याबरोबरचाच. आणि मग त्यानंतर ज्या काही सीट शिल्लक राहतात त्या सीट गव्हर्नमेंट त्या डीमच्या कॉलेजेसला देऊन टाकतात आणि थोडक्यात ते मग डीम कॉलेजेसवाले त्यांच्या लेवलला त्या सीट्स फिलअप करतात. मॉपअप राऊंडला चॉईसेस परत फिलअप करायला लागतात. म्हणजे इथं फर्स्ट राऊंड असेल, सेकंड राऊंड असेल, मॉपअप राऊंड असेल, स्ट्रे वेकन्सी राऊंड असेल, कोणताही राऊंड असला तरी त्याला तुम्हाला चॉईसेस तुम्ही बदलू शकता, चेंज करू शकता. थोडक्यात प्रत्येक राऊंडला तुम्ही सेपरेट चॉईसेस हे फिलअप करू शकता. कॉलेजला ॲडमिशन जेव्हा कोणत्याही राऊंडला मिळाली की जाऊन त्या कॉलेजला रिपोर्ट करायचा, कॉलेजचा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा, ॲडमिशन फॉर्म, त्यांना डॉक्युमेंट ओरिजिनल सबमिट करायची, तिथं फीस पे करायची आणि ॲडमिशन कन्फर्म करायची. डीम कॉलेजेसला ज्या सीट सरेंडर करतात म्हणजे गव्हर्नमेंटकडनं डीम शिल्लक राहिलेल्या म्हणजे मॉपअप राऊंडपर्यंतच्या जे 2 राऊंड ओरिजिनल प्लस मॉपअप राऊंड याच्यानंतर डीमच्या ज्या सीट शिल्लक राहतात ते गव्हर्नमेंट डीमवाल्यांना देऊन टाकतात, कॉलेजला देऊन टाकतात आणि कॉलेजवाले त्यांच्या लेवलला ते फिलअप करतात, हे मी सांगितलं. पण कॉलेज ते फिलअप करताना पण मेरिटप्रमाणे फिलअप करते, म्हणजे कोणी पहिला आला त्याला ॲडमिशन दिली दुसरा आला त्याला ॲडमिशन दिली असं करत नाहीत. हा फार महत्त्वाचा नियम आहे, तो लक्षात ठेवा.
थोडक्यात सेकंड राऊंडच्या एंडला, सेकंड राऊंड जेव्हा संपतो तेव्हा तुम्हाला जर कोणतं कॉलेज मिळालेलं असेल तर तुमच्यासमोर दोन ऑप्शन्स आहेत. एक तर त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचीच नाही, किंवा तुम्ही घेतली आणि नंतर कॉलेज सोडून दिलं, रिझाईन केलं. बघा, म्हणजे सेकंड राऊंडला तुम्हाला कोणतं तरी कॉलेज मिळालं बरं का, त्या कॉलेजला ॲडमिशन तुम्ही पहिल्या राऊंडला सपोज आपल्याला काही मिळालं नव्हतं, किंवा मी मगाशी घेतलेल्या एक्झाम्पलप्रमाणे पहिल्या राऊंडला आपल्याला कॉलेज नंबर 60 मिळालं, सेकंड राऊंडला आपल्याला कॉलेज नंबर 40 मिळालं, आता जेव्हा 40 मिळालं तेव्हा 60 गेलेलं आहे आपलं, मग आता जे 40 कॉलेज आहे ते 40 नंबरच्या कॉलेजला मला ॲडमिशन ही जाऊन घ्यायला लागणार. पण जर मी ती घेतली नाही की नको नको मला हे कॉलेज नको, त्यापेक्षा मी पुढच्या राऊंडला बघतो काहीतरी, तर आपण भरलेले जे रिफंडेबल डिपॉझिट आहे ना, ते रिफंडेबल डिपॉझिट आपलं फॉरफिट होतं. कारण आपण नियम पाळला नाही, जे सेकंड राऊंडच्या एंडला तुमच्या हातामध्ये काय आहे तर कॉलेज नंबर 40 आहे. तुम्ही ॲडमिशन घेतली का? नाही घेतली, मग तुमचं ते डिपॉझिट जे आहे ते डिपॉझिट ते फॉरफिट करणार, पण मग तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता. पण जर तुम्ही रिझाईन केलं, म्हणजे आधी ॲडमिशन घेतली आणि रिझाईन केलं नंतर सोडून दिलं कॉलेज, ते तरीसुद्धा तुमचं ते डिपॉझिट आहे, ते डिपॉझिट तुमचं जाणार. आणि मग तुम्ही मॉपअप राऊंडला नाही, डायरेक्ट स्ट्रे वेकन्सी राऊंडला तुम्हाला ॲडमिशन ही मिळू शकते, किंवा कॉलेज लेवलच्या राऊंडला तुम्हाला ॲडमिशन ही मिळू शकते. थोडक्यात हे नियम आपण आपल्याकडनं पाळले जावेत म्हणून ते 2 लाख किंवा 10,000 डिपॉझिट आहे ते डिपॉझिट हे घेतलेलं होतं. हे मी सांगितलं की प्रत्येक राऊंडला आपण सेपरेट चॉईस फिल करू शकतो. स्ट्रे वेकन्सी राऊंड म्हणजे मी सांगितलं की ज्यांना आधी कुठंच ॲडमिशन मिळालेले नाही ती मुलं पार्टिसिपेट करणार. परत ऑल इंडिया कोट्यातनं फॉर्म भरायचा रेग्युलर, म्हणजे फॉर्म भरायचा म्हणजे रजिस्ट्रेशन नाही पण ऑप्शन फॉर्म जो आहे तो ऑप्शन फॉर्म परत भरणार. तो भरताना आपण विचार करणार की कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत, कारण एखाद्या कॉलेजला जागा शिल्लकच नसेल तर त्याचा ऑप्शन टाकून काय उपयोग नाही, म्हणजे तो स्टडी करायला लागतो आपल्याला. साधारणपणे एक्सपिरियन्स असा की 15% ऑल इंडिया कोट्यातून जर ॲडमिशन पाहिजे असतील तर तुमची ऑल इंडिया रँक ही 12,000 असेल तर तुम्हाला ॲडमिशन मिळते. आणि डीम युनिव्हर्सिटीमध्ये जर ॲडमिशन पाहिजे असेल, म्हणजे डीम युनिव्हर्सिटी कॉलेजेस की जे अप्रॉक्सिमेटली 46-48 कॉलेजेस आहेत, तर त्याच्यामध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर 3,75,000 तुमची रँक असेल तरीसुद्धा तुम्हाला ॲडमिशन ही मिळू शकते. मी 2003 जेव्हा CET सुरू झाली किंवा ऑल इंडिया लेवलला AIPMT होती तेव्हापासून मी मेडिकल काउन्सिलिंग करतो आहे. लास्ट इयरला म्हणजे 2021 जी ॲडमिशन प्रोसेस झाली त्याच्यामध्ये माझे 146 स्टुडंट्स गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सिलेक्ट झाले, प्रायव्हेटला 270 आणि डीमला 83 स्टुडंट्स हे सिलेक्ट झाले. जे हे ॲक्च्युअल सिलेक्शन आहे बरं का, काउन्सिलिंगला मुलं जास्त होती, सिलेक्शनला एवढी मुलं होती. तर मी तुमच्यासाठी काय काय करतो तर ऑल इंडिया कोटा किंवा स्टेट महाराष्ट्राचा, फक्त महाराष्ट्रापुरतं, त्याच्यामध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन फिलअप द्यायची, तुमचं ऑप्शन फॉर्म भरायचा, प्रत्येक राऊंडला काय करायचं तो डिसिजन मी घेणार, तुम्हाला फक्त ते इम्प्लिमेंट करायला लागतं. जे प्रेफरन्स फॉर्म टेक्निकली तुम्ही भरता तुमच्या लॉगिन आय डी पासवर्डमधनं, पण पहिला ऑप्शन काय दुसरा ऑप्शन काय हे मी ठरवतो. डॉक्युमेंटेशनला तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल त्यासाठी काही मदत लागली तर ती मी करणार. कॉलेजेसबद्दल आणि वेगळ्या कोर्सेसबद्दलची माहिती तुम्हाला मी देणार. डीम युनिव्हर्सिटी कॉलेजेसमधनं ॲडमिशन पाहिजे असेल किंवा मॅनेजमेंट कोट्यातनं ॲडमिशन पाहिजे असेल तर त्याच्यासाठी लागणारी ॲडिशनल इन्फॉर्मेशन ही सगळी मी प्रोव्हाइड करणार. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कुठेतरी ॲडमिशन मिळेपर्यंत तुमच्या बजेटप्रमाणे, बजेट दोन असतं, दोन प्रकारचं असतं, एक मार्कांचं पण बजेट असतं, म्हणजे मार्कांचं लिमिट असतं आपल्यावरती, आणि पैशाचं बजेट असतं, तर त्या ह्याच्यामध्ये कुठे ॲडमिशन चांगल्या चांगल्या ठिकाणी तुम्हाला मिळेल यासाठी मी प्रयत्न करतो. एक लक्षात ठेवा की इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ऑल इंडिया कोट्यातनं जर ॲडमिशन पाहिजे असेल तर त्याचं सर्टिफिकेट, EWC सर्टिफिकेट वेगळं असतं बरं का, स्टेटचं वेगळं असतं आणि सेंट्रलचं वेगळं असतं, तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल तरच तुम्ही EWS कोट्यातनं ॲडमिशन क्लेम करू शकता. तुम्हाला जर मला भेटायचं असेल ऑनलाईन किंवा ऑफलाईन, आता आपल्याला ऑनलाईनची भरपूर सवय झाल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातली किंवा रादर भारतातली मुलं ही ऑनलाईनमध्ये कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांच्याशी, आयदर झूम कॉल, व्हॉट्सॲप कॉल, त्याच्यातनं पर्सनली 1-to-1 काउन्सिलिंग हे होऊ शकतं. फक्त त्यासाठी आधी अपॉइंटमेंट तुम्हाला घ्यायला लागेल.
आत्ता मी जी काही इन्फॉर्मेशन दिली त्या त्याच्याशी रिलेटेड काही डिटेल्स पाहिजे असतील तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. येस, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.